काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता जाणे आणि भाजपच्या सत्तेचा उदय म्हणजे शेतकरी राजकीय दृष्ट्या संपल्याचं चिन्ह असल्याचं विधान डॉक्टर अभय बंग यांनी केलंय. गडचिरोलीमध्ये आयोजित तिसऱ्या शेतकरी साहित्य संमेलनात ही भूमिका त्यांनी मांडली. एकेकाळी शेती प्रधान असलेल्या महाराष्ट्र राज्याची कृषी अवलंबिता 40% घसरल्याचं सांगत शेतकरी अल्पसंख्याक झाल्याचं मत डॉक्टर बंग यांनी थेट राजकीय टिप्पणी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागी भाजपची सत्ता येणं महाराष्ट्रामध्ये आणि भाजपची लोकप्रियता आताच कालपर्वाच्या निकालातही आपण पाहिली, हे कशाचं प्रतीक आहे? हे प्रतीक आहे की शेतकऱ्याची राजकीय सत्ता देखील संपते आहे आणि व्यापारी आणि बिझनेसमॅन यांची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित झालेली आहे. त्याच्यात कुणालाच मला दोष द्यायचं नाही, पण हे परिणत समजून घ्या. महाराष्ट्राच्या अर्थशास्त्रात, महाराष्ट्राच्या लोकसंख्या शास्त्रात आणि महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेमध्ये जे परिवर्तन घडत आहे, शेतकरी दिवसेंदिवस जास्त निर्बल होत चाललेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.